असली तरी असू शकतात, पण 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याची आठवण व्हावी असा तो कालचा हल्ला आपल्या माध्यमातून मी सुद्धा टीव्हीवरती पाहिला. आणि हे कोण लोक आहेत, कुठून आली, त्या बुरख्याआडचा खरा चेहरा कोणाचा आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की आपल्या देशामध्ये हे असले हल्ले एक सरकार कोणतेही असलं तरी खपवून घेतले जाणार नाही. एकूणच मी नागपूरमध्ये बोललो होतो की आपल्या देशातल्या युवकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण या युवकांना आपले भावी आधारस्तंभ म्हणून समजत असतो, नव्हे ते आहेतच, मग त्यांच्यासाठी आपण अनेक योजना आणतो, चांगलं शिक्षण असेल, रोजगाराच्या संधी असतील, पण त्याचबरोबरीने त्यांची विचारधारा हा एक महत्वाचा भाग आहे. आणि या आपल्या देशाच्या संस्कृतीला अनुसरून युवकांना आपण विश्वासात घ्यायला पाहिजे. आणि मी तर एक गोष्ट निश्चून सांगतो की आज युवकांच्या, संपूर्ण देशातल्या युवकांच्या मनामध्ये एक अस्थिरता निर्माण झालेली आहे. जर आपले युवक त्यांच्या वसतीगृहामध्ये सुरक्षित नसतील, युवती आपल्या वसतीगृहात सुरक्षित नसतील, तर मग हे आपल्या देशाला कलंक मानावं लागेल. आणि म्हणून मी निश्चून सांगतो की महाराष्ट्रामध्ये असले प्रकार कदापि सहन केले जाणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सर्व युवकांना मी हेच सांगेन की दुसरीकडे काही घडतंय ते अयोग्य जरी असलं आणि आहेच, तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण काळजी करण्याचं कारण नाही. आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहात. कोणीही आपल्या केसालाही धक्का लागू देण्याचा प्रयत्न करेल तर अशा कोणत्याही शक्तीची महाराष्ट्र सरकार गैर नाही. आणि त्यांना कठोरात कठोर शासन जे काय करता येणे शक्य असेल ते केल्याशिवाय राहणार नाही. परंतु पुन्हा एकदा या निमित्ताने एकूणच देशामध्ये जी काही अस्वस्थता आणि अस्थिरता खास करून युवकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, तिच्यावरती सर्वांनीच एकत्र येऊन एक विचार केला पाहिजे आणि ह्या युवकांना सुद्धा आपण विश्वासात घेतलं पाहिजे. ही माझे एक मनोरथ आणि माझी भावना आहे. सर, गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते आपली. मला असं वाटतं पहिल्या प्रथम काल जो काही हल्ला झाला त्याच्यात ते टीव्हीवरती सगळं त्या दिसलेलं आहे. हे सगळे बुरखाधारी हे डरपोक आहे. हे जे बुरखाधारी होते डरपोक होते. आणि जर का त्यांच्यामध्ये धाडच असतं आणि हिंमत असती तर एक तर त्यांनी हे करण्याची गरज नव्हती, आणि करताना मग तोंडावर बुरखा का बांधता, तोंडावरती मुखवटा का घालता, का तुम्हाला गरज वाटली, एवढी सुद्धा तुमची हिंमत नाही का? आणि ते जे कोणी असतील त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा तर झाली पाहिजे. मैं तो यही कहता हूं और कह रहा हूं. और अभी अभी जैसे मैंने कहा कि ये जो हमलावर थे, क्या जरूरत थी उनको नकाब पहनने की? ये तो कायर थे, कायर है. और ऐसी कायरता का कभी भी अपने हिंदुस्तान में समर्थन नहीं हो सकता. जिस तरीके से मैंने देखा टीवी पर, तो ये तो मुझे 26 नवंबर का जो हमला हुआ था उसकी याद आ गई. तो ऐसे हमले तो मैं तो महाराष्ट्र में नहीं बर्दाश्त करूंगा. जिस तरीके से इस पूरे मामले में राजनीति शुरू हुई है लॉ एंड ऑर्डर के साथ साथ, उसे कैसे देखेंगे? लोग वहां पहुंच रहे हैं और लोगों को कहीं सपोर्ट में, कहीं विरोध में प्रोटेस्ट शुरू है. नहीं, विरोध तो होगा, क्योंकि जिस तरीके से जो बात अपने देश में नहीं होनी चाहिए वो हुई है. और इसके लिए जो भी जिम्मेदार है, वो चाहे वहां के पुलिस हो, तो पुलिस का कर्तव्य बनता है जिन लोगों ने हमला किया ढूंढो और सजा दिला दो. रास्ते पे आ गए हैं सपोर्ट में. गेटवे पे हमने देखा कल रात से काफी विद्यार्थी बैठे हुए हैं प्रोटेस्ट में. उनके लिए आपका क्या कहना है? मैं तो यही कहूंगा कि महाराष्ट्र में चिंता करने की कोई आवश्यकता नहीं. हम यहाँ बैठे हुए हैं और मैं मेरे महाराष्ट्र के जितने सारे युवा और युवती है उनको आश्वस्त करना चाहता हूँ, उनको विश्वास दिलाना चाहता हूँ कि ऐसी कोई भी बात मैं महाराष्ट्र में नहीं होने दूंगा और मैं बर्दाश्त नहीं करूंगा. एबीवीपी और जो है लेफ्टिस्ट दोनों आमने सामने आ गए आरोप. नहीं, मैं तो फिलहाल इसमें राजनीति नहीं लाना चाहता. ये नकाब जो था उनके चेहरे पर वो उतरना चाहिए, वो उतरना ही चाहिए. और असली चेहरा जो हमला जिसने किया उनका पूरे देश के सामने आना ही चाहिए. सरकार की शह के बिना ऐसा होना मुमकिन नहीं है. मैं राजनीति में नहीं जाना चाहता. मैं तो सीधी मांग कर रहा हूँ कि नकाब के पीछे जो भी चेहरा हो वो सामने आना चाहिए.
तो फिलहाल मैं इस तरफ या उस तरफ नहीं जाना चाहता हूँ, और जिसने भी हमला किया उनको तो सजा होनी चाहिए। सर, राज्य में चुनाव है, दिल्ली में विधानसभा चुनाव है, क्या जामिया में घुस के पुलिस ने कहा कि उन्होंने वायलेंस को, हिंसा को वहां पे रोकने के लिए यूनिवर्सिटी में प्रवेश किया, लेकिन अब वहां पे जो वीडियो सामने आ रहे हैं जेएनयू से, वहां दिख रहा है कि पुलिस ने कुछ करने की खास कोशिश नहीं की, तो क्या आपको लगता है कि पुलिस का जो बायस है वो भी सामने आ रहा है इसमें? लगता तो वही है, और इसलिए मैं बार बार यही कह रहा हूँ, अब पुलिस का कर्तव्य बनता है, और पुलिस अगर ये कार्रवाई नहीं करती तो उनके ऊपर भी एक शक या प्रश्न चिन्ह जरूर निर्माण होता है। क्या सर्व प्रकाराला गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत का? मी आता कोणत्याही राजकारणात जात नाही, आता माझं म्हणणं एवढंच आहे की जे कोणी याला जबाबदार असतील हल्लेखोर, त्या हल्लेखोरांना शोधून त्यांना शिक्षा तर झाली पाहिजे, आणि हे जर का नाही झालं तर मग याच्यात राजकारण आहे का असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण आता माझं म्हणणं एवढंच आहे की सगळ्यांनी चला निपक्षपातीपणाने याची सगळ्याची चौकशी होऊ द्या, आणि या हल्लेखोरांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा हा ओरबाडून काढून त्यांचा चेहरा जनतेसमोर आला पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। दिल्ली विधानसभा चुनाव है और आज शायद दोपहर को तारीखों का ऐलान भी हो जाएगा, क्या लगता है कि मुख्य मुद्दों से भटकाने के लिए या फिर इसके पीछे कुछ लोग शासन ये मुद्दा हाईलाइट करना चाहते हैं? मैं यहाँ कुछ अंदाजा नहीं लगाना चाहता, और फिलहाल तो मैं बात इसी जो कल घटना हुई है उस सीमित वहीं तक रखना चाहता हूं, और मेरी मांग यही है जो पूरे देश में युवा और युवती के मन में एक डर या गुस्सा दोनों है, अपने युवक डरने वाले नहीं, युवा डरपोक नहीं है, सिर्फ मैंने ये नागपुर में भी कहा था कि युवा शक्ति मतलब युवा बॉम्ब है, उसको जगाने की कोशिश मत करो, अगर ये युवा भड़क जाएगा तो फिर मुश्किल होगी यूनिवर्सिटीज को जिस तरीके से, और अपना युवा कभी, कल भी नहीं, आज भी नहीं, और आने वाले कल में भी कभी भी डरपोक था नहीं और नहीं है। सीएम साहब, यूनिवर्सिटीज को जिस तरीके से टारगेट किया जा रहा है, खासकर यूनिवर्सिटीज है, कालच्या घटनेनंतर एवढा अवधी झालेला आहे तरी अजून सुद्धा तपास यंत्रणेकडून अशी कुठली पावलं उचलताना दिसतं येत नाही, ह्याच्यामधनं पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील की काय हा स्पॉन्सर्ड हल्ला होता की नव्हता हे पुढच्या काही काळामध्ये सिद्ध होईल। राज्यामधल्या विद्यापीठांची सुरक्षा वाढवायची आवश्यकता असेल तर जरूर वाढवेन, पण इथल्या विद्यार्थ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, आणि जो कोणी प्रयत्न करेल त्याचं काय करायचं ते आम्ही बघू। सीएम साहेब, युनिव्हर्सिटीज को जिस तरीके से टार्गेट किया जा रहा है, मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, सरकारतर्फे या विद्यार्थ्यांना कोण भेट देण्यात जाणार आहे का? नाही, मला असं वाटतं त्यांच्या मनातला तो जो एक उद्रेक आहे तो बाहेर येतोय, आणि मुळामध्ये ही घटना दिल्लीमध्ये घडलेली आहे, त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संपूर्ण युवा शक्तीला एकच आवाहन किंवा विनंती करतोय की आपल्या मनात जो उद्रेक आहे तो माझ्याही मनामध्ये आहे, कारण शेवटी देश किंबहुना जी पिढी असते ती आपण असं म्हणतो की युवक हे आमचे भावी आधारस्तंभ आहेत, या आधारस्तंभांना मजबूत करण्याचं काम हे आजच्या पिढीने करायचं असतं, आणि म्हणून मी पूर्णपणे ह्या युवकांच्या सोबत आहे, कोणाच्याही मनामध्ये एक कणभर सुद्धा त्यांनी महाराष्ट्रामध्ये भीती बाळगण्याचं कारण नाही। सीएम साहब, युनिव्हर्सिटीज को जिस तरीके से टार्गेट किया जा रहा है, पहले युनिवर्सिटीज में जिस तरीके की चीजें हो रही है, एएमयू में हुआ, जामिया में हुआ, दिल्ली में हुआ, इस तरीके से जो यूनिवर्सिटीज को खास करके टारगेट किया जा रहा है राजनीति या इस तरीके के दंगे के लिए, उसे कैसे देखते हैं? और महाराष्ट्र में बहुत सारी यूनिवर्सिटीज है जिनको, महाराष्ट्र में तो मैं कुछ होने नहीं दूंगा, जेएनयू का जो टीचर एसोसिएशन है उन्होंने मांग की है कि वाइस चांसलर को रिजाइन कर देना चाहिए, क्योंकि जब हिंसा शुरू हो रही थी उनके खुद के मुताबिक वाइस चांसलर, खैर एक एक करके बात सामने आएगी, और ऐसी कोई बात आज के जमाने में ऐसी छिपकर नहीं रह सकती, तो जो भी बातें आनी है आने दो सामने, और उसके ऊपर कार्रवाई करना वहां की सरकार का काम है, फिर अगर बगर की बात है, अगर करे या ना करे तो फिर आगे की बात आती है। आज गहलोत साहब से आपकी मुलाकात हुई, आज गहलोत साहब से आपकी मुलाकात, नहीं अशोक 2022 नहीं नहीं असं नाही, अशोक गहलोत हे तसे सगळेच जण एकमेकाच्या संपर्कात असतात, पण आज ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले, मुंबईमध्ये ते आले होते, त्यांनी एक भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि साहजिकच एक सदिच्छा भेट म्हणून आम्ही भेटलो। 2022 ने आता पहिलं 2022 सुरू झाले, त्याच्या शुभेच्छा आम्ही 2020 सुरू झाले, त्याच्यामुळे एकमेकाला शुभेच्छा दिल्या आणि साहजिकच आहे मग सगळ्या दावा केलेला आहे।
त्यांनी असं म्हटलंय की येत्या गुढीपाडव्याला राज्यामध्ये नवीन सरकार येईल, या सरकारमध्ये मंत्री आणि आमदार ठीक आहे राहू द्या, विचारे काय काय जण भातुकलीचा खेळ खेळतात त्याने खेळू दे. महाराष्ट्रातला मुख्यमंत्री शिवसेना त्या पद्धतीने शरद पवारांच्या नावाला सुटलेली सुतो त्या पद्धतीने ठीक आहे रे. अजून अजून आता राष्ट्रपती काल परवा झालेत ना, जर थांबन त्याला पण जरा कसं एवढं स्वस्त ठीक आहे आपण बघू ना सगळ्या गोष्टी. सीएम साहब सीएए को लेकर के महाराष्ट्र सरकार की क्या भूमिका होगी कल भी मैंने बात स्पष्ट कर दी है. और किसी जैसे मैंने अभी कहा कि यहाँ के युवा और युवती को डरने की कोई आवश्यकता नहीं कल की घटना को लेकर, वैसे मैंने कहा है कि किसी को भी किसी नागरिक को मैं उसका अधिकार किसी को भी छीनने नहीं दूंगा. काल मातोश्रीच्या बाहेर जो शेतकरी आले होते त्यांच्यासोबत धक्काबुक्की झाली त्या संदर्भात तुमचं त्यांच्याशी बोलणं झालंय का? आणि नाही माझं बोलणं जरी झालेलं नसलं तरी त्याच्या त्याची ज्या काही व्यथा होत्या त्या माझ्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल वस्तुस्थिती काय आहे ही माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती जे काय करण्याची जे काय करण्याची गरज आहे ते मी केल्याशिवाय आणणार. एकूण फंड्स यायचे आपण एक गुंतवून नको करू आपण मला अब्दुल सत्तार काल आपल्याला भेटून गेलेले आहे. अब्दुल सत्तार काल आपल्याला भेटून गेलेले आहे. आज संध्याकाळी पण एक बैठक होणार आहे. खरंच त्यांनी राजीनामा आपल्याकडे सुटला नाही, माझ्याकडे राजीनामा त्यांनी दिलेला नाही. मला असं वाटतं आपण विषय खूप मिस होत आहे. तुम्हाला दिसते का नाराजी? ठीक आहे मला असं वाटतं मला वाटतं सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा. सर इस टॉपिक से हटके सर अपने रिपोर्टर और दो तीन रिपोर्टर कल गए थे खेरवाड़ी में, उनके साथ में पुलिस ने बदसलूकी की, उनके मोबाइल तोड़े रिपोर्टर के और देखता हूं मैं मुझे दाम देख रहे हो सर. थैंक यू.